नाही, ही फॅक्ट आहे. मराठा समाजाचं आरक्षण असो, ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण असो, सरकार गंभीर नाही. ही बाब वारंवार समोर आलेली आहे. मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण गेलं, ते सरकारला यातलं गांभीर्य कळलं नाही. एका अर्थाने कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही, याच्यातून खरं म्हणजे सुप्रीम कोर्टात आपण केस हरलो. सेम ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाचं झालेलं आहे. इम्पिरिकल डाटा म्हणजे काय यावर दळणदळण बसलेले आहे. केंद्राकडून काय जनगणनेचा सेन्सचा रिपोर्ट काय मागतायत, आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा रिपोर्ट काय मागतायत, इम्पेरिकल डाटासाठी याची काही आवश्यकता नसते. मागास आयोगाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्या, एजन्सीज जास्त अपॉइंट करा. महिन्याभराचं काम आहे, 2 महिन्याचं काम आहे. पण तुम्ही जर मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि इम्पेरिकल डाटा गोळा करायला सुरुवात केली, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टात ती मांडणी केल्यानंतर सुप्रीम कोर्ट असं म्हणेल की आणि सुरुवात केली. शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण पाहिला तर तो रागावून दिलेला रिपोर्ट आहे की 2010 आम्ही तुमच्या मागे लागलेलो आहोत. गेले 2 वर्ष तुम्ही 15 वेळा तारीख मागताय. साधा मागास आयोग तुम्ही अपॉइंट करत नाही, मग आता मागास आयोग अपॉइंट केला, त्याला आम्ही साधनं देतो आहे, सर्वे आम्ही सुरू करतो आहे, हे जर सुप्रीम कोर्टात नीट मांडलं तर सुप्रीम कोर्ट हे म्हणू शकते की बा इम्पेरिकल डाटा जमा करण्याच्या अटीवर अधीन राहून आम्ही तुम्हाला ओबीसी पॉलिटिकल आरक्षण पुन्हा देतो. तुमची काही हालचाल दिसत नाही, त्याला काय करायचं?